आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले या मंडळातर्फे आणि गणेश जे गणेश मित्र मंडळाच्या सहयोगाने आज इथं दिव्यांग अपंगत्वाचा दिवस आज इथं साजरा करण्यात येत आहे। या कार्यक्रमाबरोबरच या ठिकाणी वकील दिन म्हणून इथं मलाही बोलून आपण सन्मानित केलेला आहे। आपल्याला माहित आहे की वकील दिन हा म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचा हा सत्कार आहे, त्यांच्या ध्येयाचा हा विचाराचा सत्कार आहे की बाबासाहेब हे नुसतेच वकील नव्हते तर त्यांनी वकिलाची वरची पदवी बॅरिस्टर म्हणून त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर पदवी घेतली होती। बाबासाहेबांनी हेच ओळखलं की या तुमची वकिली व्यवसाय म्हणजे हे आपण समाजाची जी दशा झालेली आहे ते समाजाचं प्रतिबिंब सुधारलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी वकिली व्यवसाय स्वीकारला आणि त्या वकिली व्यवसायाचा उपयोग त्यांनी समाजासाठी केला, समाजाच्या उत्कर्षासाठी केला, समाजाचं प्रतिबिंब उंचवण्यासाठी केला। की वकिली व्यवसाय हा म्हणजे एक आरशासारखा असतो, आरशामध्ये आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो आणि आपण कसे आहोत हे आपल्याला आरशात दिसतं, परंतु समाज कसा आहे हे समाजाचं प्रतिबिंब हे खऱ्या अर्थाने आपल्याला वकिली व्यवसायात दिसतं आणि म्हणून वकिली व्यवसाय हा आरशासारखा असला पाहिजे। वकिलाने त्या आरशामध्ये समाजाचं प्रतिबिंब बघितलं पाहिजे, यातील गोरगरीब कोण आहेत, गरजू कोण आहेत, पीडित कोण आहेत, समाजाची दशा काय आहे, ती त्यांना दिशा देण्यासाठी आपण काय करू शकतो हे खरं वकिलाने करायला पाहिजे। जमीन पीडित देखील आपला उपयोग आहे, आपण उपयोगी आहेत असं समजून आपला देखील सत्कार करतील आणि त्याच ऊर्जेने त्याच तेजाने आपण पुढे यावं अशी आपल्यालाही विनंती करतो। स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त वकील दिन सुद्धा साजरा केला जातो। या कार्यक्रमाचं औचित्य साधून सावित्रीबाई फुले महिला मंडळ आरती साहून रोड या ठिकाणी आपण सगळ्या दिव्यांग बांधवांना एक प्रेरणा उत्साह आणि त्यांचा सन्मान व्हावं, समाजामध्ये त्यांना असं वाटू नये की त्यांची प्रतिमा वेगळी आहे, यासाठी एक छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही पडळवस्तीमधल्या जेवढे दिव्यांग बांधव आमचे आहेत ज्यांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी आपण इथे हा कार्यक्रम घेतोय, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या त्या आणि इतर केंद्र शासनाच्या सुद्धा योजना त्यांच्यासाठी आहेत, त्याचाही थोडक्यात आपण त्यांना माहिती देऊन त्यांचा इथे सत्कार करणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवळे साहेब सुद्धा आहेत आणि आम्हाला वारंवार आमच्या महिलांना सातत्याने ज्यांचं आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठबळ असते असे शशिकांत पांडोळे सर, त्याचप्रमाणे विजूभाऊ आणि आमचे आमच्या कार्यक्रमाला इतक्या उंचावून येणारे सम्राट विचार मंचाचे पत्रकार दत्ता सूर्यशी सर यांचंही या कार्यक्रमात स्वागत करते।